केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 60 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी लसीकरणाच्या मोहिमेला ठाण्यात सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या केंद्रावर वयोवृद्ध नागरिकांची धावपळ आणि गोंधळ उडाला असल्याचं पाहायला मिळालं. तसंच दुपारच्या सुमारास केंद्र सरकारच्या कोविन ॲपच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं काही ज्येष्ठ नागरिकांना परत जावं लागलं असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेनं उभारण्यात आलेल्या केंद्रावर नियोजन नसल्यानं लसीकरणासाठी गर्दी आणि काही काळ गोंधळ उडाल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात 45 ते 60 वयोगटातील 47 तर 60 वरील 393 ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 60 वर्ष पूर्ण केलेल्या वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन आणि ज्यांची नोंदणी झालेली नाही असे आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात 15 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून सकाळी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी सोमवारपासून या लसीकरणासाठी सुरुवात झाली असून नागरिकांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.